मी आज गांधेली येथे आलेलो आहे। तर इथं असलेल्या जुन्या वाड्याच्याबद्दल आणि गांधेली गावाबद्दल, मामा आपलं नाव काय? उद्धव रतन चन्ने। उद्धव रतन चन्ने हे आपल्याला गावाच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। तर मामा, हे गांधेली गाव आहे, तर याचं नाव गांधेली कशावरून ठेवण्यात आलेलं आहे, काही सांगू शकता? गंधर्व ऋषी होते, हां, त्याच्यामुळे गांधेली गाव पडलं। आणि काही अजून काही विशेषता गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी? इतिहास काय नाही, मग ते गंधर्व ऋषीने ते आड खदत रोजचे हो वेदने करत, असं म्हणजे प्रत्येक आमच्या गावात 360 म्हणजे आड आहेत, म्हणजे विहिरी म्हणतात आता, पहिल्या आड 360 आड, म्हणजे त्याला विहीर म्हणतात, ती विटांची बांधलेली असते, तर तेच ना? हा तेच। अच्छा, तर 360 आडांची विहीर असलेलं हे गांधेली गाव आहे। अजून मामा इथं काय विशेष? विशेष काय नाही, तलाव आहे पाठीमाग मोठा। अच्छा, गांधेलीचा तलाव, त्याला काही नाव वगैरे? नाही, नाव काय नाही, तलाव आहे। अच्छा, आणि आता जो हा मी समोर वाडा बघतोय, हा प्रभाकर आपलं हरिभाऊ प्रभाकर रसा पोलीस पाटील यांचा वाडा आहे, त्यांचा वाडा आहे। तिथं आता कोणी राहत सध्या? नाही, सध्या काय नाही, ते हे राहतात, गडी वगैरे राहतात, काम करणार। आणि असे किती वाडे आहेत मामा गांधेलीमध्ये? गांधेली हे 3 आहेत, असे 3 वाडे आहेत, ते चांगल्या स्थितीत आहेत। हा बरे, पोल्याचं आहे, दोन पोल्याचे आहेत तिकडे। अच्छा, पोले। अच्छा, आणि या वाड्यांमध्ये राहण्यासाठी सगळ्या व्यवस्था आहेत, म्हणजे बैठक खोली आपण म्हणतो, बेडरूम किंवा किचन, बैठक या सगळ्या रूम वेगळ्या वेगळ्या आहेत। आणि ऐस पैसे वाडा साधारण किती वर्ष जुनं असेल? तरी 3-4 पिढ्याचा असं बघा। अच्छा, 3-4 पिढ्या म्हणजे 150 वर्ष जुनं? नाही ना, 300 जाणार, किमती 300 वर्ष जाणार। बरं, आणि याचं बांधकाम कशामध्ये झालेलं आहे? काय चुन्यात बांधकाम करले। अच्छा, चुना आणि हदगड आहे, आणि ह्या विटा बारीक बारीक? विटा बारीक। तर ह्या विटा ज्या आहेत त्या एकदम बारीक बारीक आहेत मामा, त्याचं काय कारण? ते विटा पहिले घासून लावत होती विटा। अच्छा, एकदम घासून प्लेन करून लावत चुन्यात बांधलेली। अच्छा, चुना आणि अजून काही वापरलेलं? नाही, बस काही नाही, काहीच नाही, खाना करते। हां हां, तुम्ही काम बघितलेलं आहे मामा कधी करताना बांधकाम? नाही नाही, आमच्या अगोदरचं आहे, अगोदरचं, पण ते आता आमचे वडील आजोबा सांगतात ना, चुन्यात बांधलेली, चुन्यात बांधलेली म्हणून तेवढं मजबूत, म्हणून मग। आणि तिथे एक छोटीशी खिडकी आहे, ती कशासाठी आहे? ती म्हणजे दरवाजावर येते। अच्छा, दरवाजाच्या वरती खिडकी आहे? हा, खिडकी, म्हणजे कोणी आतमध्ये येत आहे ते पहिले बघायचं का वरतून? हा, मग ते बघायसाठी होतं पहिले। अच्छा, आणि मग आतमध्ये एंट्री? पहिले इकडे पूर्ण मकान धरून ते लाकडी मकान। अच्छा, हे पूर्ण मकान आहे? अच्छा, त्याला मकान म्हणत होते का, लाकडाच्या? लाकडाला। अच्छा, ठीक आहे मामा, अजून काही वैशिष्ट्य तुम्ही गावाचं सांगू शकता? वैशिष्ट्य काय नाही, तेच आता एक तलाव आहे। अच्छा, इकडं बाजूला एक आश्रम आहे आमच्या इथं। कशाचा आश्रम आहे? संत तुकाराम महाराज आश्रम आहे। अच्छा, आणि शेतीच्या बद्दल काही? नाही, शेती गावामध्ये शेती कशा प्रकारची आहे, बागायती आहे की नाही? शेतीचं काय, बागायत आहे आमच्या इथं, बागायती शेती। अच्छा, आपलं तेवढं काही माहिती? तेवढं काय माहिती। ओके, तर आत्ताच आपण चन्ने मामांकडनं गावाच्या बद्दल माहिती घेतलेली आहे, गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेतलेली आहे। तर बाबा, आपण जी माहिती दिली त्याबद्दल मी किरण आपला खूप खूप आभारी आहे। थँक्यू बाबा। जुनी बांधू किती आता, कोण बांधायला? नाही, आता एवढं बांधणं म्हणजे शक्य नाही, हो सोपं नाही आहे। भिंत पाहिले किती रुंदी? हो, रुंदी भरपूर आहे, रुंदी द्या, खूप रुंदी आहे। एक माणसाला झोपता येत आरामशीर, त्याच्यावरती ही खिडकी आहे, आणि हे आपल्याला असं बसण्या उठण्यासाठी खाली बी? अच्छा, हे वर समजलंय? हा, वर समजलाय। अच्छा, पूर्वी इकडे रूम होते का बाबा? इकडे मकान होते इकडे। अच्छा, दादा औरंगाबादला, मग ते राहिलं समजा। आता आपण वाड्यात असलेली विहीर बघायला चाललेलो आहोत। अच्छा, जाता येईल ना बाबा? हो, कोणती विहीर आहे? अच्छा, यालाच आड म्हणतात का? आता सध्या दाखवून ठेवलेले
तर ही वाड्यात मध्ये पाणी पिण्यासाठी होती का ही विहीर? अच्छा, पाणी पिण्यासाठी. वाडा बराच मोठा आहे बाबा, पण आता याच्यातलं झाड एवढं मोठं झालंय. हो, इकडं काय परत रूम आहेत का? साठी मग अच्छा पहिले रूम होते. मोठा वाडाचं झाड आहे बाबा. मी या वाड्यामध्ये आलेलो आहे. या वाड्यामध्ये गांधेली गावामध्ये हा वाडा आहे. या वाड्यामध्ये आईला लोचा झाला या मराठी चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. या चित्रपटामध्ये औरंगाबादचेच एक प्रसिद्ध अभिनेते योगेश शिरसाट यांनी अभिनय केलेला आहे. तर अशा प्रकारे चन्ने मामा मला कंटिन्यू माहिती सांगतात गावाच्याबद्दल. गावामध्ये अजून 2 ते 3 वाडे सुस्थितीत असे उभे आहेत. मित्रांनो, रसाळ यांच्या वाड्याची ही बैठक खोलीची जागा आहे. गावातील कुठल्याही समस्येवर न्याय निवाडा करण्यासाठी या बैठक खोलीचा वापर होत असे. या बैठक खोलीला एक मोठे प्रशस्त द्वार आहे. त्या द्वाराच्या वरती वरच्या मजल्यावरती 2 खिडक्या आहेत. त्या खिडक्यांचा वापर हवा जाणे येण्यासाठी, उजेडासाठी आणि खाली कोण आलेला आहे ते बघण्यासाठी होत असे. त्यासह या जुन्या काळात वापरण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या छान डिझाईन असलेल्या खिडक्या या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे गांधेली गाव हे प्रगती करत करत पुढे चाललेले आहे. नमस्कार मित्रांनो, वाघमोडे आई आपल्याला ह्या वाड्याच्या बद्दल माहिती सांगणार आहेत. तर आई मला हे सांगा, ह्या वाड्यामध्ये कशी कशी व्यवस्था होती? ह्या वाड्यामध्ये ना पूर्वे आणि पश्चिमेकडे तोंड होत. जिथे म्हणजे त्यांचे देवघर होत खूप मोठं रसाळ दादांचं. अच्छा. आणि इकडनं सगळ्या खोल्या होत्या त्यांच्या राहायच्या. अच्छा, ह्या साईडला? हो, या साईडला, दक्षिणेकडून. आणि पाठीमागं परस परत आड होत आहे. अच्छा, परस वाडा त्यांचा वापर पाठीमागा असायचा. अच्छा, नेहमी. आणि त्याच्यानंतर हे सगळं इकडं वापरायचे राहायचे. त्यांचं कुटुंब मोठं कुटुंब होत. अच्छा, चांगली प्रॉपर्टी सगळं चांगली होती. आणि गावातल्या लोकांची काळजी घ्यायची. संबंध त्यांचे की आजपर्यंत त्यांना कोणी काही वेगळं बोलू शकत नाही. अच्छा, कारण आजही आम्हाला असं वाटतंय की दादांनीच परत या गावात पोलीस पाटील असावं. त्यांच्या घरात परंपरा त्यांच्या पंजोबापासून इथं ना, म्हणजे पोलीस पाटलाची परंपरा त्यांची होती. आणि आजही त्यांचे आता मार्च महिन्यामध्ये त्यांची स्थगित झालेली इथे. अच्छा अच्छा, इतक्या दिवस ते पोलीस पाटील. पोलीस पाटील अशी समस्या आहे की अजूनही दादा राहिले तरी आम्हाला त्यांचा त्यांचा परिचय असं वाटतं. असं वाटतं. आणि वाड्याच्या बद्दल अजून काही सांगू शकतो? वाड्याच्या बद्दल हेच सांगू शकतो आम्ही की बाबा हे वाड्यामध्ये साफसफाई नेहमी ठेवायची. समोर सडा समोर जेव्हा असायचं, पाठीमागे त्यांची बैठक आहे. खाली बैठक करून बैठक पण आहे. त्या बैठकीत नेहमी त्यांचे आजोबा बसायचे. अच्छा, हरिभाऊ प्रभाकर राव रसाळ यांचे आजोबा. अच्छा, त्यांनी गावाची इतकी समस्या घ्यायची की खूप. अच्छा अच्छा. आणि आमचं गाव म्हणजे एक छोटस गाव होत. अच्छा. आता आमच्या गावाला आहे ना 1974 पासून छोटं छोटं गाव होता खूप मोठं होत चाललंय. बरोबर. 1974 साली मी या गावात आलेली आहे. अच्छा. आणि या गावातून म्हणजे याच्या अगोदर छोटं होतं, आता मोठं मोठं होत फाट्यापर्यंत गेलं. अच्छा. म्हणजे गांधेली इथून 2 किलोमीटर झाली आता पूर्ण. अच्छा. आणि इकडं पण 2 किलोमीटर पलीकडे गेली. अच्छा. आणि इकडून आम्हाला म्हणजे इकडून शहापिरोजी म्हणून गावाला पिराचं स्थान आहे. अच्छा. आणि इकडं उजव्या बाजूला आमच्याकडे शहापिरोजी इकडचे म्हणते म्हणते. अच्छा. हे आम्हाला इकडून जवळ जवळ. आमच्या गावात म्हणजे असं पहिल्यापासून भांडण वगैरे जास्त कधी व्हायचं याच कारण दादा तेव्हाच मिटून घ्यायचे. अच्छा. आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याची गरज पडत. बरोबर. तर बरोबर. चांगलं होतं आमच्या गावात पहिल्यापासून. आताही चांगलं आहे गाव? आताही चांगलं. अच्छा अच्छा. आमच्या गावात पण शांतता आहे, सगळ्यांमध्ये बंधुत्व आहे. अच्छा.
तर धन्यवाद आई, तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आहे. अक्षरशः बरेचसे शहरातले लोक इतक्या आत्मविश्वासाने बोलू शकत नाही तेवढं तुम्ही बोललेले आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. शोभा मावशींनी आयला लोचा झाला या चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. तर शोभा मावशींनी मला इथं आल्यानंतर माझी आस्तेवाईकपणे विचारपूस केली, मला गावाच्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल शोभाताईंचे शोभा मावशींचे मी आभार मानतो. थँक्यू.
करताय स्वागत पर दोन शब्द बोलतील. महाराष्ट्राचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी, मित्र परिवार, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, चंदनचे पोपटले वाक्षस्थले कौस्तुभम् मासाग्रे.